पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू, कोथरूडमध्ये घडला थरार. पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरूड परिसरात गोळीबार करण्यात आलाय. शरद मोहोळ कोथरूडमधील सुतारदारा या ठिकाणी जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्याच्या दिशेने 3 गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ याच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळवर कोथरूडमधीलच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गुंड शरद मोहोळ याच्यावर झालेला हा जीवघेणा हल्ला कोणी केला? हा हल्ला एखाद्या टोळीने अथवा पूर्व वैमनस्यातून झालाय का याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत. शुक्रवारी भर दुपारी कोथरूडमध्ये दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. गोळ्या झाडल्यानंतर आरोपी पसार झालेले आहेत. हल्लेखोरांचा तपास घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आलेली आहेत. कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. कोथरूडमधील सुतारदारा या ठिकाणी घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू केली. पूर्व वैमनस्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गोळीबार झाल्यानंतर कोथरूड परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दुपारी 1:30 दरम्यान या सुतारदऱ्यामध्ये त्यातील जे जखमी आहेत शरद मोहोळ यांच्यावर अज्ञात आरोपींनी गोळीबार केलेला आहे. त्यांना 2-3 गोळ्या खांद्यापाशी आणि एक तिथं गोळी लागलेली आहे. त्यांना पुढची उपचारासाठी आपण कोथरूडच्या सह्याद्री हॉस्पिटलला ॲडमिट केले आहे. त्या ठिकाणी तिथून पुढून त्याला पुढील उपचारासाठी डेक्कन या ठिकाणी हॉस्पिटलला रवाना केलेलं आहे. आपण सर्व आंगणीने तपास करतो आहे. आपल्या सर्व टीम्स रवाना आहेत आणि नक्की याच्यात मागचा मोटिव्ह काय आहे आणि कुणी केलं आहे याचा पोलीस तपास करत आहे. आम्ही निश्चितच पकडू आणि जे आहेत त्या आरोपी पोलीस नक्कीच पोहोचतील लवकरच. आपले किती पथकं रवाना झालेले त्यांच्या शोधात? आपल्या पूर्ण झोनची पथकं आहेत. त्याशिवाय क्राईम ब्रँचची पण टीम्स या ठिकाणी रवाना आहेत. सर्व वरिष्ठ अधिकारी या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि स्वतः मी सुद्धा या ठिकाणी घटनास्थळ आणि बाकी इतर ठिकाणी स्वतः लक्ष ठेवून आहे आणि पूर्ण जे तपास आहे किंवा जी घटना आहे त्या घटने कुणी केली, कशासाठी केली ह्या सर्व पोलीस पुढे तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.